मध्ये जो बेस घेतलेलं होतं की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय झाले पाहिजे, तेच बेसिक आजही आमचं आहे. आणि आम्हाला वाटतं की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न हा सुचारू पद्धतीनं आणि सामूहिक पद्धतीनं सुटेल. हे बघा, उद्धव साहेब किंवा पवार साहेब हे बोलले, आता 23 तारखेला एमसीआयची निवडणूक आहे, एक अजून ती महत्वपूर्ण एक निवडणूक 23 तारखेला आहे, तर ते त्या विषयावर बसले असतील. विधानसभेच्या निवडणुकांचा अजून कुठलीही चर्चा आमच्या तिघांमध्ये अजून सुरू झालेली नाही, ती तातडीनं होणार आहे. आम्ही दावा कुठे केलेला आहे? संजय राऊतांनी जो काही विषय उपस्थित केलेला आहे ते म्हणलं की आमची चाचपणी झाली, 25 जागा आम्ही मुंबईमध्ये लढतो आहे, अशा चाचपणीचा उल्लेख आहे. तर आम्ही 288 जागाचा आहे, त्याच्यामुळे हा भांडणाचा विषय नाही आहे. सामूहिकरित्या जेव्हा आम्ही बसू त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढला जाईल. थँक्यू. एक मिनिट, आप लोग के लिए डिसिप्लिन चाहिए, थोड़ा एक मिनिट, आप लोग के लिए थोड़ा डिसिप्लिन चाहिए. एक एक अरे यार, एक एक बोलो यार, व्हाट आर यू डूइंग. हाँ बोला. बघा, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जातोय, त्यामुळे कुठल्या जागा कुठल्या पक्षासाठी सोयीस्कर असतील त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये सर्वे सुरू झालेला आहे, आणि त्याच्यामुळे आमचा एकच उद्देश आहे की महाभ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणारी जी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे. आणि मागच्या काळात आम्ही सांगितलं की जागा कोण जास्त घेतो की कमी घेतो हा वाद नाही, वाद आहे महाराष्ट्राच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला विकणाऱ्या सरकारला समूळ नष्ट करणं, हा एवढाच प्रश्न काँग्रेसच्या समोर आहे आणि काँग्रेस त्या पद्धतीचं काम करतो. एक मिनिट. हा, मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या लेवलवर त्यांना मोठं होण्याची इच्छा ठेवणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक पक्ष संघटनात्मक काम प्रत्येक भागामध्ये करते आहे, त्यामुळे कोणालाही त्याचा विरोध राहण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नावर न जाण्यापेक्षा